श्रीमंत महापालिकेच्या कॅन्टीन मध्ये चिंदीगिरी। बीएमसीच्या कॅन्टीन मधून ताट वाट्यांची चोरी। बीएमसीतले चमचे चोर कोण? मुंबई भारताची आर्थिक राजधानी आणि याच राजधानीचा डोलारा सांभाळणारी ही मुंबई महापालिका। देशातल्या 8 राज्यांपेक्षा जास्त बजेट असलेली मुंबई महापालिका आता एका वेगळ्याच कारणाने बदनाम झाली आहे। हा बदनामीचा कलंक आहे भांड्यांच्या चोरीचा। होय, अगदी बरोबर ऐकलं, महापालिका मुख्यालयाच्या कॅन्टीन मधून ही भांडी गायब झाली आहेत। इथं लावण्यात आलेल्या या फलकानं महापालिका कर्मचाऱ्यांसह आरोग्य संजीवनी इथं येणाऱ्या शेकडो मुंबईकरांच्या प्रामाणिकपणावर सवाल उपस्थित झाले। या कॅन्टीन मधून वर्षभरात शेकडो ताटवाटी चमचे आणि ग्लास गायब झाले, त्यामुळे कॅन्टीन चालकावर असा फलक लावण्याची वेळ आली आहे। सध्या मी मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनच्या बाहेर उभी आहे। या कॅन्टीनमधनं या मुंबई महापालिकेत काम करणारे अनेक कर्मचारी आणि अधिकारी जेवण मागवतात, मात्र जेवण मागवल्यानंतर त्या जेवणाबरोबर येणाऱ्या प्लेट्स, चमचे, ग्लास मात्र ते परत करत नाहीत आणि त्यामुळे या कॅन्टीन चालकाचे जो सिद्धी विनायक कॅटरर्स आहे त्या मालकाचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे। हजारोंच्या संख्येनं चमचे, प्लेट, नाश्त्याच्या प्लेट्स, ग्लास गायब झालेले आहेत। पालिकेच्या कॅन्टीन मधून गेल्या वर्षभरात 6 ते 7 हजार चमचे, 150 ते 200 लंच प्लेट, 300 ते 400 नाश्त्याच्या प्लेट आणि 100 ते 150 ग्लास गायब झालेत। महापालिकेतील बहुतांश कर्मचारी अधिकारी आपल्या कार्यालयातच जेवण मागवतात। जेवण झाल्यानंतर ती भांडी कार्यालयात तशीच ठेवली जातात। बऱ्याचदा कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी भांडी मागितल्यास आम्ही ही भांडी घरातून आणल्याचं उत्तर दिलं जातं, त्यामुळे कॅन्टीन चालक पुरता काकुळतीला आलाय। गेलेली भांडी परत करा असं सांगण्याची वेळ कॅन्टीन चालकावर आली आहे, मात्र कर्मचाऱ्यांच्या चिंधीगिरीमुळे महापालिकेच्या अब्रूची लखतर वेशीला टांगली गेली आहे। देशातल्या सर्वात श्रीमंत महापालिकेला लागलेला हा एक कलंकच म्हणावा लागेल। मेघा कुचिक सह ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई। आई भवानीचा गजर म्हणजे Zee 24 तास।